एक, शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे. दोन, आपण राजकीय चळवळीला जितके महत्व देतो तितकेच महत्व शिक्षण प्रसाराला दिले पाहिजे. तीन, तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही. चार, शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री. पाच, कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते. सहा, मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी, तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहावे. सात, आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्व आहे यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे. शिलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे. मुला मुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामांत गुंतवू नका. नऊ, माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध खोत, माझे दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे ज्योतिबा फुले होत. माझे तीन उपास्य दैवतही आहेत, पहिले दैवत विद्या, दुसरे दैवत स्वाभिमान आणि तिसरे दैवत म्हणजे शील होय. दहा, प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे, म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा. अकरा, या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे झगडतात तेच पुढे येतात. बारा, स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या, हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हिंदगंड नाहीसा करा. त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. तेरा, विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान पखुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत, तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा प्रगती करण्याकरिता केला पाहिजे, तरच भारत उन्नतावस्थेला जाईल. चौदा, स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. पंधरा, पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. सोळा, ग्रंथ हेच गुरु. सतरा, वाचाल तर वाचाल. अठरा, मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. एकोणीस, माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात जाता येईल. वीस, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एकवीस, शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.